नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत हे जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभागासाठी तांत्रिक प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे कारण येणारी जी झेडपी भरती आहे आणि सोबतच पहा जे आरोग्य विभागाची परीक्षा असणार आहे त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल नव आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज जे आहेत त्याच्या पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली व्हिडिओज तुम्हाला हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे गोवराची लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते पहा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे जी गोवर आहे गोवराची जी लस आहे ही बालकाला किती महिन्यात द्यावी लागते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई नऊ ते बारा महिने लक्षात ठेवा जन्मल्यापासून नऊ ते बारा महिन्यामध्ये बालकाला गोवर याची लस द्यावा लागते ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला आप्रेश्न पहा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीसला जसाच तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता तर शरीरातील सर्व भागातील जे काही रक्त आहे ते हृदयाकडे वाहून आणणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात तर त्यांना काय म्हटलं जातं याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी त्याला शिरा असं म्हटलं जातं शिरा किंवा निला ऑप्शनमध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक दिलेला असणार आहे लक्षात ठेवा शिरा किंवा निला ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे नॅशनल यर्ड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे त्याला एन ए आर आय म्हणतो तर हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारला होता पहा एन ए आर आय याचा आपल्याला फुलफॉर्म विचारला होता लक्षात ठेवा फुलफॉर्म काय आहे तर नॅशनल यड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हे जे आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे तर पुणे ऑप्शन क्रमांक ई पुणे या शहरामध्ये स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे पुण्यामध्ये स्थित आहे नारी म्हणजेच नॅशनल यड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी एक उपक्रम दिलेला आहे पहा उपक्रमाचं नाव काय आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम याची सुरुवात जी आहे ही आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षापासून आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे पहा जे आपलं ब्लड आहे आणि ब्लडमधलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्याची लेवल कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी जे तुळस आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला तुम्हाला सांगतो मी चार वेळा विचारण्यात आला होता दोन वेळा हा प्रश्न सरळ सरळ एसआरपीएफ जी भरती झाली आहे म्हणजे पोलीस भरती त्यामध्ये विचारण्यात आला होता एक वेळा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आलेला होता आणि एक वेळा हा जो प्रश्न आहे हा आय टी आयसाठी विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी वनस्पती आहे तुळस पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो जेवढ्या काही पहा आपल्या ह्या पा, पाठीमागं महाडा किंवा ज्या काही डी एमई आरच्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत किंवा सर्वात सोपं म्हणजे टी सी एसने जेवढ्या काही आतापर्यंत परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे पहा महत्त्वाचे दिनविशेष जे की दिनविशेष आपल्याला तांत्रिक असणार आहेत या ठिकाणी पहा यावर्षी जिल्हा परिषद जे आहे हे आय बी पी एस घेत आहे म्हणजे जिल्हा परिषदची भरती कोण घेत आहे आय बी पी एस घेत आहे त्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील तांत्रिक आहे पहा परिचारिका दिन भारतामध्ये कधी सॉरी जागतिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा करतात तर याचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक ए बारा मे हा जो दिवस आहे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच प्रकारचे जे काही आपल्याला महत्त्वाचे जागतिक दिनविशेष आहेत ते जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण राष्ट्रीय आणि जागतिक असे दोन्हीही दिनविशेष घेतलेले आहेत पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर होईल बारा मे जागतिक परिचारिका दिन प्रश्न सातवा आहे शेतीच्या कामाचा समारोप घेऊन किंवा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो या ठिकाणी एक उत्सव आहे माघ बिहू हा जो उत्सव आहे हा कशासाठी साजरा केला जातो जे शेतीचे काम आहे ते पूर्ण संपल्याच्या नंतर म्हणजे त्या कामाचा निरोप म्हणून एक नृत्य सॉरी एक उत्सव साजरा केला जातो माघ बिहू नावाचा तर तो कोणत्या राज्यामध्ये करतात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जे आसाम राज्य आहे पहा आसाम या राज्यामध्ये माघ बिहू हा कार्य उत्सव जो आहे तो साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे पहा भर आपलं काय प्रश्न विचारलाय सुवर्णपदक म्हणजे जे ऑलिम्पिक झालेलं आहे तर ऑलिम्पिकमध्ये सर्वात असा पहिला कोणता खेळाडू आहे की त्यांनी सर्वात पहिलं गोल्ड मेडल जिंकलेला आहे लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो इतका वेळा विचारण्यात आलेला आहे कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अभिनव बिंद्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे की जो ऑलिम्पिकमध्ये गो गोल्ड मेडलिस्ट आहे आणि जो आहे तो नेमबाजी या खेळामध्ये लक्षात ठेवायचं त्यानंतर नीरज चोप्रा नीरज चोप्रा हे जे आहेत हे भाला फेक या खेळाशी संबंधित आहेत आणि सर्वात पहिलं ऑलिम्पिक मेडल जे होतं ते होतं खाशाबा जाधव यांचं आणि जे त्यांनी हेल सिंकी या ठिकाणी जिंकलेलं होतं लक्षात ठेवायचं हेल सिंकीमध्ये आणि खाशाबा जाधव हो जे आहेत ते एक कुस्तीपटू होते लक्षात ठेवा आणि जे विश्वनाथन आनंद आहेत हे ग्रँडमास्टर आहेत म्हणजे चेसपटू आहेत पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अभिनव बिंद्रा यांनी पहिलं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये प्रश्न नऊ आहे प्रशांत महासागर किंवा त्यालाच पॅसिफिक ओशन म्हणतो तर या महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे पहा जी पूर्ण अशी पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीचा असा किती टक्के भाग आहे तो भाग पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला जवळपास तीन वेळा आन्सर जे आहेत हे वेगवेगळे विचारण्यात आलेले होते म्हणजे जे पर्याय होते ते तीनही प्रश्न आपल्याला ऑप्शन वेगवेगळे होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे पहा पर्याय क्रमांक चार तर बत्तीस टक्के पहा बत्तीस टक्के इतका जो भाग आहे हा पृथ्वीचा भाग जो आहे तो पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे या ठिकाणी कधी कधी आपल्याला पहा मित्रांनो तीस टक्के देखील उत्तर येतं पण ज्या ठिकाणी विकिपीडिया माहितीनुसार जर विचारला आपण तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बत्तीस असं दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि टी सी एसने जो प्रश्न हा घेतलेला होता त्यामध्ये देखील बत्तीस टक्क्याचा उल्लेख केलेला होता म्हणजेच प्रशांत महासागर जो आहे हा पृथ्वीचा एकूणपैकी बत्तीस टक्के हा एकटा आहे पॅसिफिक महासागर पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये डॅश यांनी रोग ॲनाफिलिस जातीची मादी जी आहे या डासामुळे मानवामध्ये पसरत असतो हे सिद्ध केलं व हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा शोध लावला पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आरोग्य विभागासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे की कधी अठराशे सत्त्याण्णव साली अठराशे सत्त्याण्णव साली असा कोणता शास्त्रज्ञ आहे की त्यांनी ॲनाफिलिस जातीची जी मादी आहे डासाची मादी तर त्यामुळे माणसामध्ये रोग पसरत असतो आणि त्याचपासून पहा जो हिवतापाचा जंतू आहे त्याच्या जीवनचक्राचा शोध लागलेला आहे म्हणजे तो शास्त्रज्ञ कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर डॉक्टर रोनाल्ड रॉस जे आहेत त्यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये सिद्ध केलं होतं की जे आजार आहेत ते अॅनाफिलिस जातीची जी मादी आहे त्या डासामुळे मानवात पसरत असतात आणि हिवताप जंतूचा त्यांनी जीवनचक्र कसं असतं त्याचा शोध लावलेला होता पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल डॉक्टर रोनाल्ड रॉस प्रश्न क्रमांक अकरा आहे पुस्तक मूल फळ चित्र या शब्दांचे लिंग ओळखायचं आहे मराठीमध्ये सर्वात सोपे सोपे प्रश्न विचारले जातात पहा मित्रांनो त्यातीलच हा एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला महाडा दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता पहा आपण म्हणताना काय म्हणतो ते पुस्तक ते मूल ते फळ ते चित्र ज्या ठिकाणी लक्षात ठेवा तो असा जर उल्लेख केला तर हा शब्द होतो पुल्लिंगी ते ज्या ठिकाणी ती हा जो शब्द केला तर तो होतो पहा स्त्रीलिंगी आणि ज्या ठिकाणी ते असा उच्चार असतो ते असतं नपुंसकलिंगी म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल पहा ते पुस्तक ते मूल ते फळ आणि ते चित्र ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा तेचा उल्लेख केला तर ते होतं पहा नपुंसकलिंगी शब्द पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे अखिल भारतीय किसान सभा याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षाची आहे आणि जो महाराष्ट्राचा किंवा भारताचा जो इतिहास आहे त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला होता जी पाठीमागं नगर परिषद भरती झालेली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा तर अखिल भारतीय किसान सभा जी आहे त्याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे छत्तीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल एकोणीशे छत्तीस ला झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे नवीन राज्याच्या निर्मितीसाठी संदर्भातील प्रक्रिया भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये पार पाडली जाते आणि हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा तलाठी जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता नवीन की नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा त्याच्या संदर्भात जे काही कलम आहे तर ते कलम कोणता आहे लक्षात ठेवा नवीन राज्य निर्मितीसाठी कलम वापरलं जातं ऑप्शन क्रमांक ए कलम दोन कलम दोन जे आहे ते आपलं उत्तर होईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्न चौदावा आहे दुप्त्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता होईल मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एस जे आतापर्यंत पॅटर्न आपण पाहिलेला आहे पहा झेडपीमधील त्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द विचारले जातात विरुद्धार्थी शब्द विचारले जातात म्हणी विचारल्या जातात वाक्प्रचार अलंकारिक शब्द असे हे महत्त्वाचे जे पाच पॉईंट आहेत यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात त्यातीलच मन एक आहे पहा दुपत्या गायीच्या लाता गोड याचा अर्थ काय तर याचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक बी फायद्यासाठी अपमान सहन करून घेणे लक्षात ठेवा आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा तलाठी भरतीमध्येच कारण हा जो पूर्ण पॅटर्न आहे हा पॅटर्न टी सी एस आणि आयबीपीएस फॉलो करत आहेत आणि प्रत्येक मित्र विद्यार्थी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाहीत पण मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण मागील म्हणजे प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत त्यातीलच घेतलेले प्रश्न आहेत म्हणजे हे प्रश्न शंभर टक्के आपल्याला विचारलेले आहेत लक्षात ठेवा आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या दोनशे पेक्षा जर जास्त म्हणी पाहायच्या असतील तर त्या म्हणींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच म्हणींपैकी आपल्याला एक ते दोन म्हणी ह्या पूर्ण परीक्षेमध्ये विचारल्या जातात प्रश्न क्रमांक पंधरावा आहे आठ हजार मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचे माहेर घर म्हणून खालीलपैकी कोणती पर्वतरांग ओळखली जाते पहा किती दिला आहे त्यानंतर सॉरी उंची किती दिली आहे आठ हजार मीटर उंचीवरील सर्वात जास्त पर्वत शिखरांचं माहेर घर म्हणजे ज्या ठिकाणी अशी पर्वतरांग की त्यामध्ये सर्वात जास्त जे शिखरं आहेत ते आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहेत ती पर्वतरांग कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे जी काराकोरमची पर्वतरांग आहे यामध्ये आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीचे शिखर आहेत त्यामुळे त्याला माहेरघर म्हणून ओळखलं जातं पर्वत पर्वत शिखरांचे माहेरघर आणि ती पर्वतरांग आहे काराकोरम पर्वतरांग प्रश्न क्रमांक सोळा आहे वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे पहा वृश्चिक ही जी आहे ही एक देखील आहे बारा राशीपैकी एक देखील आहे वृश्चिक त्यावरून आपल्याला हा शब्द लवकर लक्षात आला पाहिजे आणि वृश्चिक हा जो समानार्थी हो समानार शब्द आहे त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक बी विंचूला म्हणतात पहा वृश्चिक अशाच पद्धतीचे आपण नुकतेच पहा दोनशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत आणि ते शब्द जे आहेत आतापर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तर वृश्चिकचा समानार्थी शब्द आहे विंचू आणि आपल्याला असेच जर शब्द मिळवायचे असतील तर त्याची लिंक देखील मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्न सतरावा आहे ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत नसून कर्म प्रथमता असते तो प्रयोग म्हणजे डॅश पहा असा कोणता प्रयोग आहे की त्या प्रयोगामध्ये जो कर्ता आहे कर्ता हा प्रथमात नसतो आणि ते कर्म आहे ते कर्म प्रथमात असतं तर त्या प्रयोगाला काय म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए त्याला कर्मनी प्रयोग म्हटलं जातं पहा कर्मनी प्रयोगाची मराठीत सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे ज्या प्रयोगामध्ये कर्ता प्रमा प्रथमात नसतो पण कर्म जे आहे हे प्रथमात असते तो प्रयोग म्हणजे कर्मनी प्रयोग ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन याची स्थापना करण्यात आलेली आहे कारण हा जो प्रश्न आहे हा जी केमध्ये प्रश्न विचारलेला आहे आत्तापर्यंत दोन वेळा परीक्षेत दो विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी कशाची स्थापना तर भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन याची स्थापना करण्यात आली ते वर्ष कोणतं आणि प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे चौदा एकोणीसशे चौदा यावर्षी करण्यात आलेले आहे भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणत्या आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही म्हणजे असा खालीलपैकी कोणता आजार आहे की, की आत्तापर्यंत त्याची वॅक्सिन जी आहे ही तयार झालेली नाही किंवा एक प्रकारे ती अवेलेबलच नाही या तर आ, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी म्हणजेच पहा जो यड्स आहे तर यड्सची जी आजाराची जी लस आहे ती आत्तापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध झालेली नाही यामध्ये स्वाईन फ्लूची आहे धनुर्वात कोविड नाईन्टीन आणि गोवर या सर्वांची आहे फक्त यड्सची आत्तापर्यंत लस उपलब्ध नाही पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे तो इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी एक उत्सव दिला आहे तो इमोंग हा उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी जे नागालँड आहे मित्रांनो पहा नागालँड तर नागालँडमध्ये तोखू इमोंग नावाचा उत्सव साजरा केला जातो पर्याय डी आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल आणि हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता दोन हजार बावीसच्या कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अपकिर्ती म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द जरी पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्येक म्हणजे जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत हे दोनशेपेक्षा जास्त प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक बावीस आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम दहानुसार नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी डॅश व जास्तीत जास्त डॅश डैस इतकी असते पहा प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला आय बी पी एस मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे ग्रामपंचायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा त्यामधील कलम दहानुसार नुसार ग्रामपंचायतीची जे सदस्य संख्या असते ही कमीत कमी किती असायला पाहिजे कमीत कमी सात असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सतरा असायला पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल कमीत कमी सात सदस्य आणि जास्तीत जास्त सतरा सदस्य असले पाहिजेत ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातींना किती जागा राखीव असतात पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर पंचायत समिती सदस्य ज्या असतात त्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागा किती राखीव असायला पाहिजेत तर जा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई दर लोकसंख्येच्या प्रमाणात त्या लोक चा जागा ज्या आहेत त्या रिकाम्या असतात म्हणजेच राखीव असतात यामध्ये टक्केवारीमध्ये दिल्या जात नाहीत लक्षात ठेवा ज्या पद्धतीमध्ये ती लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या जातात ऑप्शन ई आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तीन वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे आणि दोन हजार तेवीसला जी झाली भरती त्यामध्ये देखील हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना जी आहे ही डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक पंचवीस आणि या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणांची निर्मिती करते म्हणून त्याला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न परत एक वेळा ऐका मित्रांनो खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की ते शहर मोठ्या प्रमाणावरती शस्त्रक्रिया उपकरणं ज्या आहेत त्यांची निर्मिती करतं म्हणून त्या शहराला विज्ञान शहर असं म्हटलं जातं तर त्या शहराचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक दोन जे अंबाला शहर आहे तर अंबाला या शहराला विज्ञान शहर असं म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया उपकरणं जे आहेत त्याची निर्मिती केली जाते म्हणूनच त्याला विज्ञान शहर असं म्हटलं जातं पर्याय बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा त्यालाही जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र